ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ शन्नो मित्रशं वरुणः शन्नो भवत्वर्यमा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो मेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु। पंडरवरी श्री रामकृष्ण वचनामृतनी भगवद्गीता यावर प्रवचनमाला अंतर्गत प्रवचन घेतो आणि ते ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही असतं। आज जरा जरा सकाळपासून थोडी व्यस्तता झाली व्यग्रता झाली। नर्मदेच्या परिक्रमेसाठी आपली भक्तमंडळी गेली त्यांना निरोप द्यायला म्हणून आपण तिथे उभं होतो त्याच्यात। पण आज तो रेकॉर्डिंगचा कार्यक्रम जो आहे तो आपण सस्पेन्शनमध्ये ठेवू आणि मध्ये कधी झालं या आठवड्यामध्ये तेव्हा करू, नाही तर एक आपल्याकडे रिझर्वमध्ये आहे। तर आज करुणाष्टकातले आपण काही बघण्याचा प्रयत्न करू। दासनवमी येते आहे या पुढच्या महिन्यामध्ये की याच महिन्यात आहे, याच महिन्यात दासनवमी येते। तर करुणाष्टके समर्थांची करुणाष्टके प्रसिद्ध आहेत, त्यांचं सगळंच वाङ्मय प्रसिद्ध आहेत, अगदी सोपी सरळ ज्याला आपण म्हणतो डायरेक्ट पटकन विषयावर ते येतात आणि सगळं कसं अनुभूती संपन्न आहे त्यांचं सगळं वाङ्मय। तर अष्टक म्हणजे आठ, करुणा करुणा म्हणजे आपल्या मनाची आंतरिक भावना जी व्यक्त होते दुसऱ्यांच्या मनामध्ये समोरच्या मनामध्ये ती करुणा निर्माण होईल म्हणून त्याला करुणाष्टकं म्हणतात। आता इथे प्रार्थना कोण आहे, राम आहे। रामाला केलेली ही प्रार्थना आहे त्याच्या जेणेकरून रामाच्या मनात आपल्याविषयी करुणा निर्माण व्हावी आणि त्यांनी आपल्यावर कृपा करावी, प्रसन्न व्हावं। त्यासाठी आपण करुणा म्हणजे काय, आपण कबुली देतो आहे, आपण आपले दोष स्वीकारतो आहे आणि आपण आपला अहंकार स्वतःविषयीचा बाजूला ठेवतो आहे, नाही तर माणूस प्रार्थना करणार नाही। ही प्रार्थना आहे, हे 40 याच्यामध्ये श्लोक आहेत, 42 आहे। अष्टकं म्हटलं आहे पण ते 40 श्लोक आहेत। तर प्रार्थना जेव्हा केली जाते तेव्हा ती आपली असमर्थता
व्यक्त करण्यासाठी प्रार्थना केली जाते. आपण कळलं आहे की साधना करायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे, देवाची सेवा करायला पाहिजे, देवासाठी आपलं जीवन द्यायला पाहिजे. मना चंदनाचे परित्वा जिदावे असं मनाच्या श्लोकात म्हणतात. हे मना, चंदन जसं आपल्या पूजेमध्ये असतं, पूजाग्रहामध्ये, ते काय करतं? जिजतं, जिजतच राहतं, जन्मभर जिजतच राहतं, ते दुसरं काहीच करत नाही. इतकं जिजतं की ते शिल्लकच राहत नाही. परित्वा जिजावे, तसं चंदनासारखं मनुष्याने जिजायला पाहिजे. रामसेवेमध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण जीवन आयुष्य हे भगवंतासाठी आहे याची जाणीव आपल्याला संत करून देतात. पण ती मायेच्या प्रभावामुळे, मम माया दुरत्या, माया ही अतिशय कठीण आहे, हे मायेमुळे जग निर्माण झालं आहे, आणि मग राम आठवत नाही आपल्याला, देव नाही आठवत, देवाचं स्मरण होत नाही आपल्याला, डोळ्यासमोर हे सगळं माया दिसतं आहे, त्याच्यात आपण गुंततो. तर ही आणि विसरून जातो की आपण जन्म घेतला हा देवसेवेसाठी जन्म घेतला आहे. तिथे आपण चुकलो, चुकतच आहोत, अजून चुकतचे गेले राम हे म्हणतात स्वामी, सर्वतच म्हणतात काय ते, अपराधी जन चुकतचे गेले की नाही, रामाचीच हे आहे ते, हे आहे भजन आहे ते, रामदासांचंच भजन आहे ते, अपराधी जन आपण चुकतच जातो आणि चुकतच जातो, सात ती प्रक्रिया संपलेलीच नाही आहे, जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे की आपण चुकतो म्हणजे ज्यासाठी आपण या जगात आलेलो आहोत, जन्म घेतलेला आहे, ते आपल्याला कळत नाही कशासाठी जन्म घेतला आहे. आपल्याला संतांनी समजावून सांगितलं तरी आपण विसरून जातो आणि आपल्या संसारसेवेमध्ये लागून जातो. म्हणून त्याला म्हणतात पश्चात्ताप. करुणा म्हणजे पश्चात्ताप, पश्चात म्हणजे नंतर, ताप म्हणजे झालेली ती भावना. कोणती? की आम्ही चुकलो म्हणजे कबुली देणं, सॉरी आपण म्हणतो ना, काही आपलं चुकलं तर आपण काय म्हणतो? सॉरी. मनापासून म्हणायला पाहिजे, नुसतं आपण काय म्हणतो म्हणून टाकलं, म्हटलं कमीत कमी म्हटलं तर खरं, त्याला आपल्याला खरोखरच ते सॉरी वाटतं की नाही. पण इथे मात्र या करुणाष्टकामध्ये सॉरी म्हणजे आमची चूक झाली नाही, आणि चूक झाली म्हणजे चूक होतेच आहे, त्याला अनुदिनं म्हटलेलं आहे की नाही. अनुदिनं म्हणजे अनु म्हणजे नंतर, दिनं म्हणजे तुम्हाला माहिती आहे. दर दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी काय होतं आहे? अनुदिनं, अनुतापे तापलो रामराया, रामरायाला केलेली ही प्रार्थना आहे. तापलो कशाने तापलो? श्लोकात त्या वाटत संसार तापे काय ते, हां संसार संगे बहुक्षीणलो मी, कृपा करारे रघुराज स्वामी असं काहीतरी, प्रारब्ध माझे सहसा ट्रयना तुझवीन रामा मज कंठवेना, इथेही आहे वाटते ते, इथेही आहे. विषयी जनाने मज लाजविले, प्रपंच संगे आयुष्य गेले, समयी बहु क्रोध शांती घडेना, तुझवीन रामा मज कंठवेना. म्हणजे मी इतका विषयी आहे, छान आहे बघा, त्याचं वर्णन करता येत नाही. विषय म्हणजे विषयासक्त, जसा धृतराष्ट्र होता, अत्यंत विषयासक्त, मोहग्रस्त, मोहांध. मी इतका आहे
की जे खूप विषय असतात त्यांनी सुद्धा मला लाजविलं, म्हणजे मी त्याच्याविषयी जास्ती आहे. विषयी जनाने मज लाजविले, प्रपंच संगे आयुष्य गेले. आयुष्य म्हणजे एक निश्चित काळ असतो, निर्धारित फिक्स टाईम आहे तो ड्युरेशन, त्याला आयुष्य म्हणतात. ती डेफिनेट ड्युरेशन आहे, ठरलेलं आहे ते किती आहे. ते प्रारब्ध ज्याला म्हणतात ते कमी नसतं जास्ती नसतं, त्याला कमी करता येत नाही, त्याला वाढवता येत नाही. म्हणजे एक श्वास कमी करता येत नाही, एक श्वास वाढवता येत नाही. पण जितकी काही श्वास आपल्या प्रारब्धात आहेत ते कशात गेले? प्रपंच संगे आयुष्य गेले. प्रपंच म्हणजे काय? हे जे पंचमहाभूत आहे ज्याला आपण प्रकृती म्हणतात, त्यांनी हा संसार बनलेला आहे, प्रपंच बनलेला आहे. पंच म्हणजे पाच. त्या प्रकृतीच्याच सेवेमध्ये प्रपंचामध्ये आपलं सगळं आयुष्य गेलं. तिने हा पसारा निर्माण केला ना, आपण त्याच्यात मोहात पडलो, बस आयुष्य गेलं म्हणजे सगळे दिवस रात्र गेले. दिवसही गेला, रात्र गेला, आज गेला, उद्या गेला, परवा गेला. ते शंकराचार्य स्तोत्र फार सुंदर आहे, त्याच्यात हेच सांगितलं आहे की सगळं आपल्याला कळतच नाही. आयुष्य निघून जातं, आपल्याला कधी कळत नाही कसं तसं कसं आयुष्य संपतं. 2022 कसं उजाडलं कळलं नाही. जानेवारीची पहिली तारीख गेली, आता फेब्रुवारीची आजची तारीख आलेली आहे ना. तर ते न करणं, आपण असं बेभान असणं, भानावर असणं, कसं जातं कळणं कळणं, मी ते आपल्याला आयुष्य गेले. समय बहु क्रोध शांती घडेना तुदवी न रामा मज कंठीचं एक सुंदर प्रार्थना आहे. संसार संगे बहु पीडलो रे कारुण्य सिंधू मज सोडवी रे कृपा कटाक्षे सांभाळी दीना तुदवी न रामा मज कंठवीन. तुझा कृपाकटाक्ष दृष्टी माझ्यावर पडू दे, कृपेची दृष्टी माझ्यावर पडू दे, तुम्हाला सांभाळून घे. सांभाळी दीना, कारण मी दीन आहे म्हणजे दयेला पात्र आहे, दयेला पात्र आहे. आणि तू कोण आहे? तू कारुण्य सिंधू आहे. सिंधू म्हणजे समुद्र. तू कारुण्याचा सागर आहेस आणि तू मला सोडव. इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, उगाच कशाला कोणाचे आपण काय भिकारी आहोत काय? असं भिकारी असतो, उभा राहतो आणि द्या म्हणतो मला काहीतरी. अर्धा तास उभा राहतो, एक तास उभा राहतो, दोन तास, चार तास जातच नाही तो, उभाच राहतो, मागतोच मला काहीतरी द्या, मी रिकाम आहे, उपाशी आहे, मला काहीतरी द्या. मग त्याला दया येते आपल्याला, मग आपण त्याच्या काहीतरी देऊन टाकतो. जा बाबा घ्या, इतका वेळ उभा आहे, आम्हाला त्रास होतो आहे तू उभा असल्यामुळे, तू इथनं तर टळ एकदाचा. आम्ही काय तसे आहोत काय? आपल्याला स्वतःविषयी अहंकार असतो, आम्ही कोणावर अवलंबून नाही, आम्हाला कोणाला दयेची भीक नको, आम्हाला असा भाव आपला असतो, आम्हाला कोणाची दयेची भीक नको. याचं कारण काय? त्याला माहिती आहे आपल्याला काही गरज नाही आहे. असेल एका काळी गरज असेल, पण आज मात्र नाही आहे. आज आपण सेल्फ सफिशियंट आहोत, सगळं काही आपल्याकडे आहे. आम्हाला कोणाच्या कृपेची गरज नाही, दयेची गरज नाही, करुणेची गरज नाही, कशाचीच गरज नाही आहे. मी पण हे विसरतो आपण की सगळं दयेची गरज नाही आहे, करुणेची गरज नाही आहे, भिकेची गरज नाही आहे, हे कशासाठी आहे? हे फक्त प्रपंचाच्या बाबतीत आहे. प्रपंचाच्या पलीकडे जायचं असेल, या त्रिगुणांच्या पलीकडे जायचं असेल, तर मात्र आपल्याला भिकेची गरज आहे, दयेची गरज आहे, करुणेची गरज आहे. हा विषय वेगळा आणि तो विषय वेगळा, नाही तर आपला अहंकारमध्ये येतो ना, आम्ही काय असे तसे आहोत काय? आम्हाला कोणाची गरज नाही आहे. तुम्हाला गरज असेल तर आमच्याकडे या तुम्ही, आम्हाला तुमची काही गरज नाही आहे, आम्ही परिपूर्ण आहोत. मग म्हणजे आम्हाला दयाची गरज नाही आहे असा माणूस कसं काय प्रार्थना करणार? त्याला खरोखरच वाटते ही गोष्ट मिळणारच नाही, अशक्य आहे,
देवाच्या दयेशिवाय देवानी करुणा दाखवल्याशिवाय त्याची प्रार्थना केल्याशिवाय त्याला हिंदीमध्ये गिडगिडणा म्हणतात आणि मराठीत काय म्हणतात गिडगिडणा आपण मराठीमध्ये त्याला काहीतरी शब्द आहे केविलवाणी आपण काही म्हटलं लहान मुलं असतात छोटे मुलं त्यांना काही पाहिजे असतं ते असे खूप आग्रहाने मागतात अर्जव म्हणता येईल पण गिडगिडणा शब्द हा शब्द आहे म्हणजे हा अर्जव शब्द चांगला आहे पण साहित्यातला शब्द आहे तर तो असं मागतो आहे तो आम्हाला काही गरज नाही म्हणून ह्याच्यात हा जे अष्टकं ज्यांचा अर्थच असा आहे की आपल्याला मिळणार नाही आहे आपल्या प्रयत्नाने ती गोष्ट मिळणार नाही आहे आपण किती आदळापट केली किती प्रयत्न केले हिमालया एवढे प्रयत्न केले तर त्याचा काहीही उपयोग नाही आहे आणि आता जे रामदास स्वामी इतके सामर्थ्यवान आहेत मनाचं सामर्थ्य आहे शरीराचं सामर्थ्य आहे त्यांचं किती प्रचंड सामर्थ्यवान आहेत ते गंमत आहे का विवाह मंडपातून पळून जाणं त्यांना जमलं ते किती सामर्थ्य असेल मनाचं तुम्ही कल्पना करू नका म्हणजे कल्पना करता येत नाही आपल्याला की त्यांचं एवढं सामर्थ्य आहे पण त्यांना रामाच्या समोर ते लीन झाले आहेत नम्र झाले लोटांगण लोटांगणी तुका आला लोटांगणी लोटांगण साष्टांग नमस्कार कशाला आपण देवासमोर साष्टांग नमस्कार का करतो लोटांगण का घालतो प्रार्थना का करतो गिडगिडातो काय ते दक्षिण भारतामध्ये असे कान धरतात देव गणपतीसमोर किंवा देवासमोर गेले असे कान धरतात असे हां आणि असे पाय पायामध्ये हे करतात आणि उभे राहतात प्रार्थना करून इतरांसमोर राहू का आपण उभं नाही राहणार आपण पण देवासमोर फक्त आहे ते देवासमोर गेले त्यांना लहानपणापासून ते शिक्षण दिलं जातं ठीक आहे देवासमोर उभे राहणं गणपतीसमोर उभे राहणं मग तुम्ही विसरून जा तुमचं सगळं जे काय असेल ते इथलं आहे प्रपंचातलं आहे ते त्यांनी तुमचं प्रपंचाचं सगळं भागेल सगळं तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा लौकिक ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्या जपून ठेवायला पाहिजेत पण त्या बाजूला ठेवाव्या लागतात कशासाठी देवाच्या सख्यत्वासाठी देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी प्राणतोही शेवटी त्यागावा की नाही भगवंतासाठी भगवंताचं सख्यत्व होण्यासाठी कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही आहे म्हणून कृपा व्हावी देवाची हे आपल्या लक्षात आलं पाहिजे नाही तर आपला स्वाभाविक आहे आपल्याला आपल्याविषयी बरीचशी काही थोडी हे असते आढ्यता असते ताठा असतो आणि का असू नये हा एक प्रश्न आहे का असू नये स्वतःविषयी आढ्यता ताठा ठीक आहे पण इकडे मात्र लक्षात घ्यायला पाहिजे ती तिथे ठीक आहे देवासमोर मात्र माणसाने प्रार्थना करा विनवणी फार सुंदर आहे ते वारकरी पंथामध्ये तुकारामांनी केलेली विनवणी आहे त्याला विनवणीच म्हणतात त्याचं नावच आहे विनवणी आणि दररोज म्हणतात ते त्यांच्या संप्रदायामध्ये असते ती विनवणी शब्द चांगला आहे हा विनवणी करा आपण नोकरी पाहिजे लोक विनवणी करतात विनवणी अर्ज असतो तो अर्ज म्हणजेच त्याचा अर्थ असतो अर्ज काही हिंदी शब्द नाही आहे अर्जी आणि अर्ज करणं म्हणजे अर्जव की नाही आपली मागणी नम्रपणे मांडणं ते गीतेमध्ये पण आहे की ज्ञान कसं प्राप्त होतं प्रणिपातेन प्रणिपात करून म्हणजे साष्टांग नमस्कार करून तद्विद्धी प्रणिपातेन प्रकर्षेनं निपात म्हणजे पडणं आदळणं आपटणं स्वतःला आपटून घ्या निपात तद्विद्धी तद् म्हणजे ते ब्रह्म तुम्ही जाणून घ्या कसं हे आम्हाला ब्रह्म पाहिजे अशी आढ्यतेने तुम्हाला काही मिळणार नाही ते ब्रह्मासाठी तुम्हाला स्वतःचं जीवत्व सोडावं लागेल आणि ते जीवत्व असंच जात नसतं परिप्रश्नेनं
प्रश्न विचारून परिप्रश्न नुसता प्रश्न नाही आहे, परिप्रश्नेनं ते विचारायलासुद्धा तुम्हाला स्वतःला विसरावं लागतं. तिथेच थांबतं का नाही सेवया, सेवा करायलाही तुम्हाला सेवाभाव अंगीकारावा लागतो. सेवाभाव म्हणजे आपण सेवेकरी आहोत, म्हणजे नम्र आहोत. तद्विद्धी प्रणिपातेन चौथा अध्याय ज्ञानयोग, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, मग ते तुम्हाला ज्ञान प्राप्त उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिन. म्हणून समर्थ जेव्हा ही प्रार्थना म्हणतात किंवा आपण प्रार्थना म्हणतो, जे काही करतो ते आरती प्रार्थना जे काही आपण आत्ता म्हटलं सहनाभवत ही प्रार्थना आहे, शांतीमंत्र आहे म्हणजे प्रार्थना आहे, देवाला केलेली ब्रह्माला केलेली प्रार्थना आहे ती. सतत आपलं चित्त जे आहे हे प्रार्थना प्रवण असायला हवं. आपलं जे चित्त आहे, आपण बाहेरून काही करत असो, शेवटी काय जगाचे काही नियम असतात, प्रपंचांचे काही नियम असतात, मायेचे काही नियम असतात, ते पाळावे लागतात नाही तर सगळं बिघडून जातं. पण ते सगळं बाहेर नाही, जसं एखादा नट असतो आणि तो रंगमंचावर काय करतो, अभिनय करतो. अभिनय म्हणजे काय, अभिनय म्हणजे त्याला त्यावेळी त्या विष त्याप्रमाणे त्याला पटकन त्या भूमिकेत जावं लागतं. एक मिनटाचं शूटिंग आहे, एक मिनटाच्या शूटिंगमध्ये त्याला त्या तो विषय नसूनसुद्धा त्या विषयात त्याला शिरावं लागतं, आधी नाही नंतरही नाही, पटकन त्याला त्या भूमिकेत शिरावं लागतं, त्याला अभिनय म्हणतात. नय जाणं तो अभिनय असतो, पण तो कधी विसरत नाही मी कोण आहे. त्या एका मिनटापुरती तो शूटिंग चालू असतं ना, शूटिंग एका मिनटाचं तो क्लिप आहे ती, तितक्या जातो. त्या एका मिनटात त्याला सगळं दाखवावं लागतं, त्या भूमिकेला जे डिमांड आहे ती, मागणी आहे ती. पण आधी तो विसरून मी त्याला माहीत असतं मी हे नाही आहे, भूमिकेत जी आहे ती मी नाही आहे. प्रपंचामध्ये राहताना आपल्याला ते सगळं करावं लागतं, पण आत जाणीव पाहिजे की हे ठीक आहे, इथपं दाखवण्यापुरती आहे, प्रेक्षकांना दाखवण्यापुरती आहे, त्यात काही अर्थ नाही आहे. अर्थ कशात आहे, प्रार्थना प्रवणता, सतत चित्त प्रार्थना प्रवण असायला पाहिजे. त्याला स्वामींनी मेडिटेटिव्ह म्हणून म्हटलं आहे, ध्यान प्रवणता मूड, मेडिटेटिव्ह मूड इज द हायेस्ट स्टेट ऑफ एक्झिस्टन्स. आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये सतत प्रार्थना करणं, देवाला विनवणं, देवाच्या हृदयाला पाझर फोडणं, देव आपला कोण आहे, माता पिता सगळंच काही आहे, मी तुझा माता आहे, अहम सर्वस्य जगस्य माता धाता पितामह, इतक्या लोकांनी तुम्हाला किती किती त्यांची कृपा किती होईल आपल्यावर, आईची किती कृपा असते आपल्यावर, वडिलांची किती असते, आजोबांची किती कृपा असते, या सगळ्यांची कृपा आपल्याला देवाच्या माध्यमातून मिळते, देव कृपा करतो आपल्यावर. म्हणजे कित्येक इथे उपनिषदामध्ये श्रुतीमध्ये म्हटलं आहे, सहस्र मातांची करू शकत नाही कृपा ती श्रुती माता करते असं उपनिषद म्हणतात. एक आई काय कृपा करणार, सहस्र मातांची कृपा एक श्रुती करते आपल्यावर, इतकी कारुण्यमय असते ती. म्हणून सुंदर आहे, तुझ वीण क्षीण होतो धावरे धाव आता. हा फरक लक्षात घेतो आहे आपण, हां की इथलं वेगळं आणि तिथलं वेगळं. आपल्याला कळलं आहे की भगवंताची कृपा, भगवंत किंवा आपलं मुक्ती म्हणा, आत्मदर्शन म्हणा, देवदर्शन, ब्रह्मदर्शन, काय जे काय असेल ते, आज हे पाहिजे, उद्या ते पाहिजे, परवा ते पाहिजे, सगळं एकच आहे. ते 13वा अध्यात आहे ना, की त्याला परमात्मा म्हणतात, त्याला अमुक म्हणतात, तमुक म्हणतात, गीतेमध्ये आहे ते 13वा अध्याय नाही, तर ते सगळं एकच आहे, नावं वेगवेगळी आहे. मुक्ती ही परिभाषिक पारिभाषिक शब्द आहे, याच्यात सगळं काही समाविष्ट होतं, म्हणून त्याला आपण मुक्ती म्हणतो. त्या मुक्ती शब्दामध्ये
चिकसुनी भवबंधनी सोडावावे त्याला मुक्ती म्हणतात. भव म्हणजे जे निर्माण झाले त्याला भव म्हणतात. भव हा होणे त्याला भव म्हणतात संस्कृतमध्ये. भव की नाही सुखी भव असं म्हणतो आपण. सुखी भव म्हणजे सुखी व्हा. आपण आशीर्वाद देतो, शुभेच्छा व्यक्त करतो. भव म्हणजे होणे. हे झालेलं आहे ना संसार, म्हणून त्याला भवबंधन, त्याच्यातून सुटका करा. भवबंधन सुटका करा. भवबंधनी सोडवावे की नाही म्हणजे जर कोणाला लहानपणापासून हे भवबंधनी सोडवायचं हे आपल्याला करायचं हे जाणीव असेल तर काय हळूहळू काही काही का होईना थोडं 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 ते दृढ होत जाईल. म्हणून परमदिनदयाळा आम्ही तुझी प्रार्थना का करतो, कारण तू दीनदयाळ आहे. दयाळ म्हणजे दयासंपन्न आहे आणि तू दिनांवर कृपा करतो आणि परम आहे, सर्वात उत्तम आहे. सामासिक शब्द आहे परम दीनदयाळा. आपण दीन आहोत म्हणजे देवासमोर किती नम्र झाले तर ते काही कमीच आहे. काही काळजी करू नका की नाही. मग आमचं काय होईल, आमचा ताटा तो बाजूला ठेवा. तो प्रपंचासाठी ठीक आहे, प्रपंचासाठी सगळंच ठीक आहे, ते सगळं मान्य आहे. पण देवासमोर मात्र आपण नेहमीच काय पाहिजे, आपला स्वतःला विसरलो पाहिजे. स्वतःला विसरणं यालाच अध्यात्म म्हणतात. आपलं स्वतःचं अस्तित्व, त्याविषयी असणारी आपली अहमबुद्धी, कर्तृत्वबोध, त्याबरोबर येणाऱ्या सगळ्या वासना, त्या सगळ्या तुम्हाला काय करायला त्याच्या त्याच्याविषयी जाणीव, त्या तुम्हाला फोकस करा. स्वतः समोर आणा, त्याला मागे नका जाऊ देऊ, त्याला मागून समोर आणा. नाही समोर पाहिजे ते सगळं, त्याची आपल्याला जाणीव पाहिजे. आणि आज जाणीव असली की मग ते हळूहळू नष्ट होतं. मागे असले तर ते तुम्हाला माहितीच नाही मागे आहे, ते आहेत तुम्हाला माहीत नाही. त्याला समोर आणा. मी समोर आपण समोर बोलू शकतो, आपल्या मागे डोळे नाही आहे. मी आपले डोळे समोर आहेत, ते दृश्य करा. त्यात म्हणून त्याला दृग्दृश्य विवेक, त्याला दृश्य करा, समोर आणा. त्यासाठी सगळं असतं हे. संत आपल्याला ते शिकवतो समोर आणा, त्यालाच विवेक म्हणतात. तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला कळणार कसं? मागून कोणी शत्रू आला तुम्हाला कळणार नाही, समोर आला तर तुम्हाला शत्रू असेल कळेल तो. म्हणून नीरसी मोह माया हा शब्द एकत्रच येतो, मोह आणि माया. तो काय करतो, आपल्याला भानावर राहू देत नाही. मोह आणि माया हे आपल्याला भानावर राहू देत नाही, बेभान करते, धुंद करते, उन्मत्त करते. परिस्थितीची जाणीव होऊ देत नाही आणि चुका करतो आपण. चुका म्हणजे सर्वात मोठी चूक हीच आहे की आपलं काय गेलं, आयुष्य वाया गेलं की नाही. आपलं आयुष्य गेलं, प्रपंच संगे आयुष्य गेले म्हणजे संपले या अर्थाने. प्रपंच करता करता ते कधीच न संपणारी गोष्ट कळतच नाही आपल्याला. आपण किती जन्म घेतले तरी आपलं प्रपंच कधीही संपणार नाही. स्वामीजींनी कर्मकांड छान म्हटलं आहे, दिस विल बी द व्हील असं म्हटलं आहे. चक्रातलं चक्र असं संसार आहे. त्यांनी पुढे म्हणतात ते, तुम्ही एक काम आटोपले झालं म्हणतात, एक आटोपले घर मोकळं झालं होतं, आता शांतीच शांती. ते पुन्हा 10 कामं समोर येतात. नाही आमचे सर जे आहे राघवेंद्र सर, त्यांचं काहीतरी रिटायर होणार काही दिवसामध्येच. म्हटलं तुम्ही रिटायर व्हा, तुम्हाला खुष्क कामं देतो आम्ही आता. हा की नाही, त्यांनी वाटतं रिटायर झाले कारण मोकळे आपण. की नाही तसं कोणी मोकळे बिकळे काय होत नाही. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत कर्माचं चक्र घरघर फिरत असतं, तसंच जग घडलेलं आहे. म्हणून ते संपून जातात, त्याची वाट पाहू नका. तुम्ही आजच सुरू करा, आत्ताच सुरू करा. हे सगळ्यांना कळत नाही, शक्य नाही. याचं कारण असं की ते पूर्वसंस्कार आहेत, गेल्या जन्मीचे संस्कार आहेत, ते भरपूर आहेत. आणि या या जन्मीचे पण संस्कार आहेत, विशेष करून पूर्वजन्मीचे संस्कारमध्ये येतात, आडवे येतात, अंतराय म्हणतात त्याला. ते तुम्हाला जाणीव करूच देणार नाही. पण समजा जाणीव झाली असेल
तर मात्र त्याला आपण सोडायला नाही पाहिजे आणि त्याला पकडायला पाहिजे. ती फार प्रेशस गोष्ट आहे, फार मूल्यवान गोष्ट आहे. ती भगवंताच्या कृपेने तुमच्या आवाक्यात आलेली आहे, ती भगवंताची कृपा आहे. नाही तर काही माणूस काही देवाकडे वळत नाही कधी की नाही. आपण म्हणजे का वळत नाही, चांगलं नाही वळत नाही ते हे नाही आहे, पूर्वजन्मीचे संस्कार नाही आहे. येणार कुठून? त्याला पूर्वजन्मीचे संस्कार पाहिजे, अनेक जन्मांचे संस्कार पाहिजे. अनेक जन्म संसिद्धो गीता म्हणते, अनेक जन्मांचे संस्कार पाहिजे, पूर्वसुकृत पाहिजे. पूर्वकण जन्म जनानाम पुण्यकर्मणाम असं गीता म्हणते की नाही. हे अनेक जन्मांचे सुकृत असेल, बहुत सुकृतांची जोडी, बहुत सुकृत जोडलेली असतील तरच इकडे माणूस वळतो. म्हणजे आपण काही वेडे नाही आहे जे देवाकडे वळलेले आहे. कारण लोकं म्हणतात आपलं वाटतं खरोखरच आपण वेडे आहोत काय. आपल्याला असा पक्का ठाम विश्वास पाहिजे की नाही, असा पर्वतासारखा की हे जे म्हणणारे आहेत ते वेडे आहेत, आपण वेडे नाही आहे. जे आपल्याला वेडे म्हणतात ते वेडे, त्यांना कळलंच नाही आहे. त्यांना वाटतं आम्ही किती शहाणे हे लोक किती वेडे आहेत. नाही, अनेक जन्मांच्या सुकृतांनी ही जाणीव निर्माण होत असते की या ब्रह्मदर्शन करून घेणं हेच मानव शरीर धारण करण्याचं एकमेव लक्ष आहे. मग ते शंकराचार्यांचं प्रसिद्ध स्तोत्र आणि विवेकशोडांमध्ये ह्या दुर्लभ गोष्टी आहेत, अशा काही रस्त्यावर पडलेल्या गोष्टी नाही आहेत. ते मुमुक्षुत्व, मुक्तीची इच्छा त्याला मुमुक्षुत्व म्हणतात. हे काही सोपी गोष्ट नाही आहे, पटकन मिळून जाईल त्यासाठी अनेक जन्मांचं पुण्यकर्म लागत असतं, सुकृत लागत असतं. शास्त्र तेच सांगतं आहे. म्हणून या जन्मात जितकं होईल तितकं सुकृत करा. आणि देवदर्शनासारखं सुकृत काय असू शकतं? आणि देवाच्या गोष्टी कथामृतम ऐकण्यासारखं काय सुकृत असू शकतं? सगळ्यात मोठं सुकृत आहे देयम दीन जनाय चित्तम, शंकराचार्य म्हणतात. आणि गरीब लोकांची मदत करा तेसुद्धा ईश्वरसेवा आहे, पण ती नंतर आहे. ध्येयम गीता नाम सहस्रम, गीतेचं तुम्ही पाठ करा, नामसहस्रम म्हणजे विष्णू सहस्रनाम. सोपी ध्येयम श्रीपतिरूपमहस्रम सहस्रम देयम दीयन जनाय चित्तम. तुम्ही त्या विश्वरूप भगवंताचं ध्यान करा. ते भागवतात आहे की जो मरणोन्मुख आहे म्हणजे मरणाच्या जवळ आहे त्यांनी काय करावं. परीक्षितला आपल्या शुकदेवांना प्रश्न विचारला आहे, कारण तो परीक्षित मरणोन्मुख होता, 7 दिवसावर त्यानंतर मरण येणार होतं. त्यांनी काय करावं त्या उत्तर दिलं आहे शुकदेवांनी की त्या विराट पुरुषाचं ध्यान करावं. विराट पुरुष म्हणजे काय? सप्त पाताळ. पाताळ म्हणजे सगळ्यात जो पायाचा तळ असतो ना, पायाचा जो हाताचा तळवा आहे त्याचा पायाचा तळवा असतो, सगळ्यात खाली असतो तो, जमिनीला स्पर्श करतो. सप्त पाताळ, सप्त स्वर्ग, चतुर्दश भुवन, 14 भुवन आहेत. तो व्यापून असलेला विराट पुरुष त्याचं ध्यान करावं. म्हणजे चराचरामध्ये व्यापून उरलेला जो ते परमतत्व आहे त्याचं ध्यान करावं. 11व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये आहे, विश्वरूप आहे, त्याला विश्वरूप म्हणतात. की नाही, सगळं रूप आहे ते, कारण मनाला रूपाचं ध्यान करता येतो. मनाला आकार आणि नामाशिवाय त्याला काही करता येत नाही. तो व्यापलेला आहे त्याचं त्यांनी ध्यान करावं. म्हणजे मनामध्ये विश्वरूप इतकं भरेल की तुम्हाला प्रपंचाचं काही, याचं काय झालं, त्याचं काय झालं, याचं पुढे काय होणार, त्याचं पुढे काय, ते ठीक आहे, त्याची वाट लागेल, ते काय असेल ते असेल, तुमच्याबरोबर काही जात नाही. ते प्रपंच प्रपंचाचंच राहणार, कारण ते आभासी आहे. आभासी गोष्ट कुठं जात नाही, येत नाही, ती कुठून येणार आणि कुठे जाणार? आभास आहे, आभासशेष खतम जातो. जसं मृगजळ आहे, पाणी दिसतं आहे, ते कुठून आलं आणि कुठं गेलं, कुठून आलं कुठून कुठून गेलं, तो पाण्याचा आभास आहे. तसं प्रपंच हा आभास आहे, तो दिसतो आहे आणि नसतोय तो, नसलेला दिसतोय तो. म्हणून त्या परब्रह्माचं ध्यान करा जो विश्वात व्यापू नये, तो मात्र सदाचाच आहे. ते अधिष्ठान आहे,
ते आभास निर्माण करतं. म्हणून अधिष्ठानाचं ध्यान करा. 14 अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे गीतेमध्ये की ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम, मी ब्रह्माची प्रतिष्ठा आहे. आणि ब्रह्म कसं आहे? शाश्वत आणि अव्यय आहे, अविनाशी आहे ते. ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम शाश्वतस्य धर्मस्य, शाश्वत धर्माची पण मी प्रतिष्ठा आहे. सुखस्य एकांतिकस्य च, एकांतिक सुखाची म्हणजे तिथे सुख सोडून दुसरं काहीच नाही आहे. कणभरसुद्धा दुःख नाही आहे, लेशभरसुद्धा दुःख नाही आहे. सुखस्य एकांतिकस्य च, 14 अध्यायाचा शेवटचा श्लोक, शेवटचा अर्थ आहे ते. असल्याचं ध्यान करा, परब्रह्माचं ध्यान करा. परब्रह्माचं ध्यान जे सगळं विश्वव्यापी आहे असं भरून गेल्यानंतर शिल्लकच राहणार नाही प्रपंच. तसं परमहंस शुकदेव म्हणतात, परमहंसाग्रणी असं म्हणतात त्यांना, शुकदेव म्हणतात. म्हणून तुझे कारणी देह महा, हे याच्यातलंच आहे, योग तुझा घडावा सदा सर्वदा, योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा, नुपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे शांत. आपण कोणाला मागायचं म्हणजे आपल्याला लाज वाटते. आणि आमच्याकडे आम्ही कुठं गेलो आम्हाला समजा आला, आम्ही सांगून देतो आम्ही तुमच्याकडे जेवायला येणार आहे नाश्त्याला. आम्ही जातो पुण्याला, आम्ही तुमच्याकडे जेवायला रस्त्यामध्ये येतो, तुमच्या जेवायला नाश्त्याला येणार आहोत. आमच्याबरोबर ड्रायव्हर पण आहे, पण आमच्याकडे लोक कधी सांगत नाही. आम्ही त्यांना 100 सांगतो, अरे तुमच्याकडे फोन आहे, एक फोन तर करा की नाही, एक साधा फोन करा की आम्ही 2 लोक 4 लोक 10 लोक येत आहे, आम्ही तुम्हाला जेवणार की नाही, किती या ना आम्ही करून तुमची व्यवस्था. ते कधीही सांगणार नाही, इतकेदा सांगू नये, कधी फोन करणार नाही आणि कधी सांगणार नाही. मी तर विचारतो असं का, आम्ही तर सगळं सांगतो कारण आम्ही भिक्षेकरी आहोत नाही, भिक्षा मागून आम्ही जगतो. मी अरे पण सांगा ना तुम्ही, आम्ही जेवायला येणार 5 आमच्या ड्रायव्हर, त्यांना विचारतो किती जण आहात, तुमचा ड्रायव्हर आहे की नाही, की तुम्ही गाडी चालवणार आहात, म्हणजे इतकी कशाला चौकशी करता. आम्ही येणार, आमचं जेव घालायला पाहिजे, आश्रम आहे. अरे जेव घालायला पाहिजे काय काय तिकडे, कधी आमच्याकडे काय ते हे आहे की असं बोट फिरवल्यानंतर सगळं ते मला वाटतं राजा हरिश्चंद्र जुना सिनेमा होता, फार जुना सिनेमा आहे, 50-60 वर्ष झाले असतील. ते येत आहे असं बोट दाखवलं की सगळं पटपट पटपट पट सगळं ताटं मांडलं, सगळं जेवण तयार होतं आहे की नाही. ठीक आहे, सिद्धी आमच्याकडे नाही आहे की नाही. मग का सांगत नाही? कारण तो अहंकार अडवा येतो. आम्ही कसं सांगायचं? आम्हाला तुम्ही म्हणा की ओ तुम्ही आले तर जेवायला चला, चला आमच्यावर जेवून घ्या. अरे पण म्हणायला काय जातं, थोडं अहंकार बाजूला ठेवायचा. नाही तर आम्हाला जेवायचे त्यात काय, ते राखाल महाराजांना भूक लागली, इथे होतं ते दक्षिणेश्वर, ते लहान होते राखाल महाराज स्वामी ब्रह्मानंद, तर त्यांना भूक लागली, त्यांना तो थोडा चेहरा तुमचा हे मलूल झाला नाही. टाकून काय झालं रे, मला भूक लागली खूप. मग टाकून गेले तुरले आणि ज्या राखालला भूक लागली आहे काही ते पाठवा. मग तिकडनं काहीतरी ती गौरी माता तिकडावरून काहीतरी घेऊन आली, ते चमत्कारच आहे. त्यांना खूप राग आला राखाल महाराज, मला भूक लागली म्हणून त्याची काही जाहिरात करायची काय एवढी आहे की नाही. ते भयंकर चिडले राखाल महाराज आहे की नाही. अरे त्यात काय झालं, तुला भूक लागली सांगायचं, भूक लागली म्हणून ओरडायचं, त्यात काय विशेष आहे? भिकारी ओरडतो की माताजी आम्हाला काहीतरी द्या, शिळपाकं द्या की नाही. त्यात कशाला लाज वाटली? आपल्याला लाज वाटते, आपला अहंकार अडवायतो. आम्ही कशाला बागायचं कोणाला? लोकांनी आम्हाला विचारायला पाहिजे, तिथे आपला अहंकार अडवा येतो की नाही. मग कशाला अहंकार अडवायला पाहिजे? म्हणून ते म्हणतात सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि लाजू नये, तुझे कारणी देह माझा पडावा, नुपेक्षु मला गुणवंत अनंता रघुनायका मागणी हेची आता. हेची आता मागणी आहे हे रघुनायका, मला काही लाजबीच काय वाटत नाही. लाजले तुम्ही ना नाही, देवानी म्हणावं तुला काय पाहिजे, वरम ऋणीश्व. अरे देव देव म्हणेल तेव्हा म्हणेल नाही. तुम्ही तर मागा, तुम्ही काय मागत आहात? तुम्ही अशा काही गोष्टी मागत नाही, तुम्ही त्याचं प्रेम मागत आहात, भक्ती मागत आहात. मा आमाके शुद्ध भक्ती दाव, ठाकूरांची प्रार्थना सुंदर आहे, आई मला शुद्ध भक्ती दे. मागा, डोळ्यात पाणी आणून कळकळून म्हणतात ते कसं मागायचं ते पण सांगतात.
ते असं ते ॲक्च्युली प्रत्यक्ष करून दाखवायचे. असे हातपाय आपटायचे हे करता लहान मुलं करतात ना, आणि जोराने जर भोकाट बसत तसं जोराने ओरडायचे, आई मला तू अजून कृपा केली नाही, ते जमीन गो हे घासायचे, आपलं तोंड घासायचे, सगळं रक्त बंबाळ होऊन जायचं तोंड त्यांचं. की नाही ते काय मागतात आहे, इथलं काही मागत नाहीत ते, आहे की नाही. आणि ते कोणाला मागतात आहे, देवाला मागतात आहे. देवाला तुम्ही काही मागा म्हणजे काही मागा म्हणजे त्यालाच मागा, तू पाहिजेस मला, बाकीच्या गोष्टींची काही गरजच नाही आहे. रघुनायका मागणे हेची, आता हेच मागणं आहे, आम्हाला हेच द्या. म्हणून हे जी प्रार्थना आहे करुणाष्टके, तुझविण शिण होतो धावरे धावा. आता जसं द्रौपदीनी ते द्रौपदी जाऊन फार सुंदर आहे, त्यालाही ती प्रार्थनाच आहे. ती महाभारतामध्ये तीन दोन ते तीन श्लोक आहे, फार सुंदर प्रार्थना आहे ती, कृष्णाला केलेली आहे. त्याच्यात गोपी जरवल्लभ म्हटलं आहे, तिथंच फक्त उल्लेख आला गोपींचा पहिल्यांदा, बाकी महाभारतात उल्लेख कुठे नाही आहे. तर ती गोपी प्रार्थना करते, आपली द्रौपदी प्रार्थना करते, केव्हा करते, तिने सगळ्यांना प्रार्थना केल्या, कोणीच त्यामध्ये झालं नाही, सगळेच होते, कोण नव्हतं तिथे. प्रत्यक्ष राजा होता, तिचे धीर होते, तिचे नवरे होते, पाच नवरे होते, त्याचे पितामह होते, द्रोण होते, कोण नव्हते बाबा. ते सगळ्यात आश्चर्यकारक घटना आहे ते, तिला कोणी एक मदतीचा हात दिला नाही. सगळे जणू काही आपण गावचेच नाही त्या. वंडरफुल आहे ते प्रश्न, त्याचं जितका तुम्ही घटनेचा विचार कराल ना, महाभारतामध्ये ती कमीच आहे. नाही मग तिनं तुझविण शिण होतो धावरे धावा आता, तिला मग पटकन आठवण झाली, अरे आपण सगळ्यांना प्रार्थना केली, कोणाला प्रार्थना केली, जे उपस्थित आहे त्यांना प्रार्थना केली, पण जो उपस्थित नाही आहे त्यालाच प्रार्थना करायची असते, जो दिसत नाही त्याची प्रार्थना करायची असते. ही प्रार्थना जो दिसत नाही त्यासाठी प्रार्थना आहे. तुझविण धावरे धावा, म्हणजे धावरे म्हणजे तू इथं नाही आहे रामराया, कुठून तरी धावत येईल तो. कृष्ण द्वारकेत होता, तिथून तो धावत आला हस्तिनापुरात द्रौपदीला मदत करायला. म्हणून त्याला त्या अवताराला, तो अवतार आहे भागवतात आहे अवतार, तो त्याचा उल्लेख आहे, तो काय वस्त्रावतार आहे की नाही. भगवान श्रीकृष्ण वस्त्रावताराने प्रकट झाले आणि त्यांनी द्रौपदीचं रक्षण केलं, तो वस्त्रावतार आहे, त्याचे उल्लेख आहे. एक्स्ट्रा अवतार आहे तो, वस्त्र अवतार अधिकचा अवतार आहे तो. म्हणून तुझविण शिण होतो धावरे धावा आता. हे सगळं कसं आहे, हे लौकिक नाही आहे, सगळं पलीकडलं आहे, लौकिकाच्या पलीकडलं आहे सगळं. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही आपण काय म्हणू, हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नाही आहे. हे फार तुमच्या आतून आलं पाहिजे, हृदयातून आलं पाहिजे. जेव्हा कोणती गोष्ट आपल्याला खूप पाहिजे असते किंवा खूप गमावली असते, तरी आपलं अगदी कसं आपलं हृदय व्याकुळून जातं, तसं जसं ठाकूर म्हणतात व्याकुळ आलं पाहिजे. ती जी आहे ती केव्हा होईल आहे, अचपळ मन माझे नावरे नावरिता आवरिता. आपलं मन खूप इतकं अचपळ म्हणजे अतिचपळ आहेत, त्याच्यामुळे इकडे काही ते वळत नाही, पलीकडेच जातं. तुझं म्हणजे शिण होतो धावरे, मला जमत नाही, जमत नाही म्हणजे प्रयत्न करायचा नाही. खूप प्रयत्न करा, खूप प्रयत्न करा, खूप प्रयत्न करा, तिथे कुठे कमी पडू नका, आहे की नाही. असं करता करता लक्ष येईल जमत नाही आपल्याला, तुम्ही काहीच केलं नाही तर तुम्हाला जमत नाही हे पण कळणार नाही, आहे की नाही. पोहता 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 कळलं की आपल्याला पोहता येत नाही, मग भवसार पार जात नाही, मग आता धावरे धावा आता. हां मग ते आपण काहीतरी त्याच्यात अर्थ आहे त्या प्रार्थनेमध्ये, धाव धावरे धावा आता असं म्हणत काहीतरी अर्थ आहे, नाही तर त्याला काहीच अर्थ नाही, आपल्या प्रार्थनेला काहीच अर्थ नाही. सगळं प्रयत्न करून झाल्यानंतर देवाची आठवण, अरे खरोखरच आपलं वेड्यासारखेच आपण प्रयत्न करतो आहोत की नाही, पण ते प्रयत्न आवश्यक आहे, त्याला साधना म्हणतात. पण ही सगळ्यात मोठी साधना आहे प्रार्थना. उपाय काय, वचनामृतात म्हणतात उपाय म्हणजे साधू संघ आणि प्रार्थना, हे दोनच गोष्टी सांगितले आहेत वचनामृतामध्ये वारंवार येतं. उपाय काय प्रश्न विचारला जातो, ते म्हणतात साधू संघ आणि प्रार्थना. प्रार्थनेने आपण देवाच्या अगदी जवळ जातो आणि तो आपल्या अगदी जवळ येतो. म्हणून हे अष्टक आहे, भजनरहित रामा सर्वही जन्म, काय सुंदर आहे बघा. भजनरहित रामा सर्वही जन्म गेला, सकळ धनजनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी,
सकळ तेजोनी भावी कास तुझी धरावी। नी म्हणजे हे मती आहे, माझी बुद्धी काही काम देत नाही आहे, माझ्याकडे नाही आहे ती, माझ्याकडून दूर गेलेली आहे, ती माझ्याजवळ नाही आहे, ती मला फसवते, मला माझं नुकसान करते, त्याच्या बाबत तूच घेऊन टाक ना मती, तुझ्याकडे गेले मी तू नीट सांभाळून ठेवशील, माझ्याकडे ते मला सांभाळते। ही मती माझी आपुली रघुपती, मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी। म्हणजे मग ती मती माझी काय करेल, सकळ त्यजुनी म्हणजे प्रापंचिक सगळ्या गोष्टी, त्या त्यजुनी सकळ त्यजुनी भावे मग तुझी ती कास धरेल, म्हणजे तुझा आसरा घेईल, तुझ्या पायी लीन होईल, की नाही तुझ्यासाठी ती आहे, पण मी दुसऱ्या कामासाठी वापरतो आहे, माझी मती तुझी भक्ती करण्यासाठी आहे, पण तुझी भक्ती करत नाही ती मी दुसऱ्या कामासाठी वापरतो, प्रपंचासाठी वापरतो। प्रपंच काय वाईट नाही आहे, पण तो प्रपंच देवाच्या सेवेसाठी असतो, विसरून जातो आपण ते। हे प्रपंच करतो आपण, तर प्रपंच करायचा नसतो, तर देवासाठी करायचा असतो तो। देवाची पूजा, देवाची आराधना आहे, याच्यामध्ये आहे 18व्या अध्यायामध्ये आहे गीतेमध्ये, काय तो श्लोक आहे, फार सुंदर श्लोक आहे याच्यामध्ये, तो शेवटले श्लोक साधनेचे आहे सगळे, त्याच्यामध्ये यत प्रवृत्तीर्भूतानां येन सर्वमिदं ततम स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्नति मानवा। या प्रपंच म्हणजे त्यांनी तुम्हाला पूजे अभ्यर्च म्हटलं आहे, अभ्यर्च म्हणजे पूजा, स्वकर्मणा म्हणजे स्वप्रपंचाने अभ्यर्चना करा, सिद्धिं विन्नति मानवा, मनुष्याला सिद्धी मिळेल, त्याला मुक्ती मिळेल, की नाही ज्यांनी सगळं जग भरलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी माणसाची प्रवृत्ती निर्माण होते, मला अमुक करावं असं वाटतं, ती भगवंताची प्रेरणा आहे। यत प्रवृत्तीभूतानां येन सर्वमिदं, आणि सगळं जग त्यांनी व्यापलेलं आहे, हे जे युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे, चैतन्य आहे, सर्वव्यापी चैतन्य आहे, त्याची तुम्ही सेवा करा, सेवा नाही पूजा करा असं म्हटलं, अभ्यर्चना, स्वकर्मणा स्वतःच्या कर्माने जे काही कराल, कुरुष्व मदर्पण मला अर्पण करा, म्हणून ही प्रार्थना आहे, फार सुंदर प्रार्थना आहे। एक एक जर आपण श्लोक घेतला त्याला कितीतरी दिवस लागतील, या एकेका श्लोकामध्ये कितीतरी अर्थ ठासून भरलेला आहे, म्हणून आपण काय वाचायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, त्याच्यावर ध्यान करायला पाहिजे, जसं तो तुर्यानंद महाराज म्हणायचे, गीतेच्या प्रत्येक श्लोकावर ध्यान करायला पाहिजे, डीप मेडिटेशन, नाही अनुध्यान ज्याला म्हणतात, नाही त्याला श्रवण मनन अनुध्यान, आणि त्याच्यावर डीप मेडिटेशन करायला पाहिजे, मग त्यातला अर्थ आपल्याला कळणं शक्य होतं, देवाची कृपा असेल तर। असो, बरंच मोठं आहे, आपण संक्षेपामध्ये बघण्याचा प्रयत्न केला, पुढच्या रविवारी आपल्या नेहमीप्रमाणे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता याच्यावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू, आणि जर गरज असेल तर आपण मध्ये एखादा दिवस घेऊन, कारण जर आपलं ते ऑनलाईन असतं तर त्यासाठी आपल्याला ते लागत असतं, तर मग तुम्ही या त्या दिवशी, आणि नसेल तर मग आपण बघू आपलं काम होत असेल, नाही तर आपल्याला शनिवारी आपण ते ऑनलाईन टाकतो, त्यासाठी आपल्याला त्याचं रेकॉर्डिंग लागतं, हे आजचं रेकॉर्डिंग आपण ते केलं, कारण मी जरा डोक्यामध्ये हे होतं, हे 2 तास त्याच्यातच गेले मी सकाळपासून, म्हणून म्हटलं की आज तो विषय नाही घेता, मी वेगळाच विषय घेतला। असो, ओम ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैवतेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना हरि ओम तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु।